नव्यानेच जिल्ह्यात रुजू झालेले मुंबई येथून आलेले अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांनी आज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सर्व पोलीस पाटलांची तंटामुक्ती अध्यक्ष यांची वार्षिक निरीक्षण बैठक घेण्यात आली. काही तंटामुक्ती अध्यक्ष पण आहेत समितीचे, बरोबर, त्यांचं विशेष स्वागत करतो. ते सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि पोलीस पाटील हा जो घटक आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस यंत्रणा जी सेटअप आहे आपण म्हणू ना, संरचना आहे, त्या संरचनेतला पायामधला सगळ्यात महत्त्वाचा बेसमेंट आहे, महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 प्रमाणे TI पर्यंत जे पोलिसिंग चालतं आणि शिस्त शास्ती आणि डिसिप्लिन या गोष्टी चालतात, पोलीस स्टेशनला जे दिसतं ना तुम्हाला काम, ते सगळं त्या पद्धतीनं चालतं. त्याचबरोबर त्याच्या वरच्या सेवा आहेत स्टेट सर्व्हिसेसच्या आणि इंडियन पोलीस सर्व्हिसेसच्या, IPS ऑफिसर म्हणजे तुमच्या जिल्ह्याची SP, हा एक वरचा लेअर आहे. परंतु या सर्वांसोबत आपल्याला जे काम करत असताना एकदम ज्याला म्हणून पायाभूत स्तरावर काम करणारा पोलीस पाटील हा अधिकृत घटक आहे. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आहे माझा की गल्लत होते, पोलीस पाटील तंटामुक्ती समिती किंवा गावचे सरपंच हे स्वतंत्र वेगळे घटक आहेत, ते लक्षात ठेवा. तुम्ही सर्वजण ग्राम पोलीस अधिनियम 1967 प्रमाणे नियुक्त केले जातात आणि त्यानुसार तुम्हाला अधिकार आहेत, जबाबदाऱ्या आहेत आणि कर्तव्य पण, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही पॉलिटिकल इन्फ्लुएन्सचे व्यक्ती नाहीत. तुम्ही सर्वजण या यंत्रणेचा अधिकृत भाग आहात, त्यामुळे तुम्हाला काम सांगणे हे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याच्या अधिकारात येणारी बाब आहे आणि तुम्ही ते करणं तुमच्या कर्तव्यात येणारी बाब आहे.